हॅलो, नमस्कार. मी धनश्री काडगावकर. खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. मला ना बरेच जण कायम अशी रिक्वेस्ट करत असतात की प्लीज तुझा हेअर केअरचा व्हिडिओ आमच्यासोबत शेअर कर. म्हणजे आता माझा स्किन केअरचा जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर सुद्धा काही जणांचे मला कमेंट्स मध्ये असं लिहिलेलं आहे की हेअर केअरसाठी किंवा तुझे हेअर खूप छान आहेत तर काय तू वापरतेस. तर ओके, आजचा हा व्हिडिओ आहे ऍब्सोल्युटली मी हेअरची काय काळजी घेते आणि कसं काय काय मी सगळं वापरते ह्याबद्दल तर मी सांगणारच आहे. बट लेट मी टेल यू की माझे केस भयंकर जाड आहेत. म्हणजे हेरिडिटरी ते खूप छान आहेत, त्याची क्वालिटी चांगली आहे. म्हणजे माझा एक प्रत्येक केस जो आहे तो सुद्धा इतका जाड आहे कारण माझ्या आईचे केस खूप सुंदर आहेत. तर वो सब मेरे आई की और भगवान की देन आहे खरं तर. पण तरीही ते मेंटेन करण्यासाठी किंवा इतकं प्रोसेसिंग काही ना काही होत असतं केसांवरती, इतकं स्टायलिंग होत असतं. बऱ्याचदा एखादा लुक एखाद्या सिरियलचा स्ट्रेटनिंगचा असतो तर मग रोज स्ट्रेटनिंग पण करावं लागलेलं आहे मला. त्याच्यामुळे पण माझे केस डॅमेज झालेले आहेत अनेकदा. दुभंगण केस वगैरे, स्प्लिट एंड्स हे आपल्याला होतं. पण गेल्या कित्येक वर्षात ऑनेस्टली सांगते माझे केस स्प्लिट नाही झाले. टचवूड यार, टचवूड स्प्लिट एंड्स नाही झालेत मला. माझे केसांमध्ये खराबी काय होते तर ते ड्राय पडतात किंवा जेव्हा मी टॉंग करते केसांना, काही स्टायलिंग करते त्याच्यानंतर ते थोडेसे असे स्टबन होतात किंवा ऑइलनी धुळीनी एक जे असं चिकटपणा येतो तो नकोसा वाटतो मला. तर ह्या काही गोष्टी होतात. तर आज मी स्टेप बाय स्टेप जसं लास्ट टाइम माझा एक ट्रे मी दाखवला होता तुम्हाला तसंच आज या ट्रेमध्ये मी माझे सगळे प्रॉडक्ट्स किंवा मी काय काय यूज करते तर ते हे सगळं आहे. आणि मी एका पाठोपाठ एक तुम्हाला सांगते की मी कसं आणि काय यूज करते. सो सुरू करूया आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या केसांची कशी काळजी घेते. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे शॅम्पू कंडिशनर. तर मी माझ्या केसांवरती नुकतीच निओप्लेक्स प्रोटीन ट्रीटमेंट केलेली आहे. बऱ्याच प्रोटीन ट्रीटमेंट्स आहेत सध्या, त्याच्यामध्ये केराटीन किंवा बोटॉक्स ट्रीटमेंट किंवा निओप्लेक्स. म्हणजे मला ज्या माहिती आहेत त्या मी सांगते आणि मी ज्या केलेल्या आहेत त्यापैकी ह्या आहेत. केराटीन मी एकदा केलेला आहे, बोटॉक्स प्रोटीन ट्रीटमेंट जी आहे ती मी दोन वेळा केलेली आहे आणि आता निओप्लेक्स जी ट्रीटमेंट आहे ती मी पहिल्यांदा केलेली आहे. तर मला याचा खूप छान रिझल्ट आला. या ट्रीटमेंट विषयी मी बोलणार नाहीये पण मी त्याकरिता म्हणून ते केल्यानंतर काय काळजी घ्यायची असते आणि इन जनरल मी केसांची काय काळजी घेते याबद्दल मी बोलणार आहे. सो नुकतेच केस धुवून आली आहे मी आणि कॉटनच्या टॉवेलने मी ते बांधले होते 15 ते 20 मिनिटं आणि आता बऱ्यापैकी त्यातलं पाणी गेलेलं आहे, वाळायला लागलेत खरं तर केस. पण हे दोन ते शॅम्पू आणि कंडिशनर किंवा मास्क आहेत. याचं नाव आहे कॅबेलो. याचं प्रोनाउन्सिएशन खूप भयंकर आहे पण ब्राझिलियन एसेन्स विथ ग्रीन कॅव्हियर असा हा ब्रँड आहे आणि हा तो शॅम्पू आहे. ठीक आहे. तर निओप्लेक्सचा हा शॅम्पू आणि निओप्लेक्सचा हा जो मास्क आहे हा खूप सुंदर मास्क आहे. हा आता मी जवळजवळ 6-7 वेळा वापरला आतापर्यंत, मला खूप आवडला हा. तर समुद्राच्या खाली जे काही गोष्टी असतात त्यांच्यामधनं एक्स्ट्रॅक्ट करून हे शॅम्पू आणि कंडिशनर किंवा मास्क बनवलेलं आहे असं मला त्या सलॉनची जी एक्सपर्ट होती जिने माझी ट्रीटमेंट केली तिने मला असं सांगितलं आणि हे दोन शॅम्पू आणि कंडिशनर त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. सो हे मी कटाक्षाने पाळते की जेव्हा जेव्हा मी अशी काही ट्रीटमेंट करते त्याच्यानंतर मी कंपल्सरी ते जे सजेस्ट करतात शॅम्पू कंडिशनर मास्क जे काही असेल ते तर ते मी तसंच्या तसं ते फॉलो करते, ते लावते मी. सो ह्या गोष्टीचा काळ म्हणजे हे टिकण्याचा काळ साधारण प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळा असतो. काहींचे केस 6-7 महिने सुद्धा ते तसे स्ट्रेट राहतात किंवा काहींचे 3-4 महिन्यातच ते जायला लागतं. तर माझं आता 3 ते 4 महिने टिकेल असं मला वाटतंय. मी नुकतीच केली आहे ही ट्रीटमेंट म्हणजे तरी आता एक 20 दिवस झाले असं धरूया आपण. खूप फ्रीजी आणि खूप घनदाट केस आहेत जे मला मॅनेज करता येत नाही.
मग जेव्हा मला माझी हेअर ड्रेसर नसते माझ्यासोबत किंवा मला जनरल कुठेतरी जायचंय, मीटिंगला जायचंय किंवा काहीही असेल, कबीर सोबत बाहेर जरी जायचंय तरी ते केस साधारण प्रेझेंटेबल हवेत असं मला वाटतं, म्हणून मी ही ट्रीटमेंट करते आणि जी मला छान सूट होतीये. असं नाही की मला त्याचा काहीतरी खूप प्रॉब्लेम होतोय, माझं केसच भयानक गळतायत बाबा आणि फार त्रास होतोय असं माझ्या बाबतीत झालं नाही, म्हणून मी हे कंटिन्यू केलं. सो शॅम्पू आणि कंडिशनर किंवा मास्क हे झालं. बऱ्याचदा मी लिव्ह इन सगळ्यांनाच माहितीये, तर हे बी ब्रँडचं लिव्ह इन क्रीम आहे हे मी लावते आणि हे ओल्या केसांवरच लावतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फार महाग पण नाही आहे, छान आहे, 550 रुपयाला आणि ह्याला बरेच दिवस झाले आता मी हे वापरते. याची क्वांटिटी पण भरपूर येते त्यामुळे ते आपल्याला खूप दिवस टिकतं. बी ब्लंटचं आहे हे लिव्ह इन आणि आत्ता सध्या माझा लिव्ह इन पेक्षा सुद्धा सिरम्स वापरण्याकडे जास्त कल आहे, कारण एकंदरच माझ्या केसांची वृत्ती जी आहे ती ड्राय साईडकडे जाणारी आहे, त्यामुळे मग मला सिरम छान वाटतात वापरायला. आता हे जे आहे हे अकाई ऑइल आहे, हे बेस्ट आहे ऑइल, बेस्ट म्हणजे बेस्ट सिरम आहे. आता काही सिरम्स असतात जी आपण फक्त इथून ते इथपर्यंतच लावतात, माहिती असेल, आपण रूट्सला ती सिरम्स लावत नाही, पण आता मी जी सिरम्स सांगणार आहे ती ऑलमोस्ट सगळी सिरम्स आपण रूट्सला सुद्धा लावू शकतो, हे तर डेफिनेटली लावू शकतो, हे खूप खूप सुंदर आहे. याच्यामुळे जर आपले फ्रिझी केस असतील तर ते छान दिसतात, किंवा आपल्याला जर काही स्टायलिंग करायचं असेल तर त्याच्या आधी सुद्धा मी बऱ्याचदा हे लावते. हे थोडं महाग आहे, थोडं नाही खूप महाग आहे, खरं तर बॉम्ब खूप जास्ती महाग आहे, पण टिकतं पण तेवढंच. म्हणजे आता याला जवळजवळ 1.5 वर्ष झालं, हो 1.5 वर्ष झालं याला हे वापरते मी अजून. दुसरं जे आहे ते पण खूप छान आहे, ते पण महागच आहे खरं तर, केरास्तसेच हे सिरम आहे. हे आपण हीट प्रोटेक्टंट म्हणून पण वापरू शकतो आणि हे आपण सिरम म्हणून पण वापरू शकतो. हे तर दाखवते दिसलंय का, तर एवढं साधारण घेते मी. त्याला छान असं दोन्ही हातांवर मस्तपैकी चोळते भरपूर आणि हे लिटरली मी माझ्या रूट्सला लावते, खरंच लावते मी आणि हे चालतं रूट्सला लावलं तर. मला हे सिरम खूप खूपच आवडलंय मला, हे अशा पद्धतीने खालती व्यवस्थित सगळीकडे लावून घेते मी. तर हे झालं सिरम, ठीक आहे. तर आणि हे बघा, ऑइल सिरम्स वापरणं म्हणजे हे हेअर सिरम्स वापरणं हे काही कंपल्शन नाही आहे, प्रत्येकावरती आहे ते की त्यांना कसं ते सूट होतं, पण मी वापरते, ठीक आहे. त्याच्यानंतर जी गोष्ट मी करते आवर्जून ती म्हणजे हा एक छान सध्या मी एक ब्रश घेतलाय. मला ना इतकं इरिटेट व्हायचं, माझे बऱ्याच ब्रशेसमध्ये माझे केस अडकून राहायचे आणि ते जस्ट केस अडकलेत आणि आता ते किती वेळ आपण काढत राहतो स्वच्छ करत राहतो तरी तो ब्रश पूर्ण क्लीन होत नाही. पण हे ह्याला बघू शकता तुम्ही, हे इथून ह्याला गॅप्स आहेत, ठीक आहे. तर आपण जेव्हा केस असे विंचरतो किती स्मूथली विंचरले जात आहेत माझे केस, पण म्हणजे सिरम लावल्यानंतर खरंच खूप स्मूथली विंचरले जातात केस, म्हणून खरं तर सिरम लावावं. त्याच्यानंतर मी केस माझे जे आहेत हे अशा पद्धतीने विंचरून घेते. ओके, काहीच केस नाही आहेत, बिलकुल केस आलेलेच नाही आहे त्याच्यात. मी तरी एकदा नीट बघते, नाहीतर असं नको वाटायला मी खोटं बोलते, पण सी एकही केस माझा आत्ता तुटून आलेला नाहीये. एकतर मी ते सावकाश पण केलं आहे ऑफकोर्स, पण नाही म्हणजे मला मी ह्या ट्रीटमेंट करते त्यांनी मला काही खूप प्रॉब्लेम झालाय वगैरे असं फॉर्च्युनेटली टचवूड झालेलं नाहीये, त्यामुळे मी ते करू शकते. त्यानंतर मला घाई असेल, गडबड असेल, तर मी माझे केस ड्रायरने वाळवते आणि पटकन जाते. पण आता आज मी घरीच आहे तर शक्यतो मी ते लेट इट ड्राय लाईक दॅट, म्हणजे एअर ड्रायच होऊ दे असा माझा अट्टहास असतो. कारण बाकी पण खूपदा स्टायलिंग होत असतं, हीट लागत असते, त्यामुळे त्याच्याने पण डॅमेज होत राहतात आपले केस. आणि अशा काही ट्रीटमेंट्स असतात ज्यावरती असं म्हणतात की कमीत कमी हीट लागू द्यायची, ठीक आहे, त्यामुळे
पाणी पण आहे केस धुताना, ते खूप गरम नाही वापरत मी, साधं कोमटकडे जाणारं किंवा त्याही पेक्षा थोडस खाली म्हणजे थोडं गारकडे जाणारच पाणी मी केसांना वापरतेय सध्या तरी. तसंही सध्या उन्हाळा आणि हे सगळं असल्यामुळे आपल्याला स्वतःलाही सहन होत नाही खूप गरम पाणी, तर ते पण माझ्या पथ्यावर पडलं खरं तर. आणि खूप गरम पाणी वापरणं कायम स्किनसाठी सुद्धा आणि केसांसाठी सुद्धा हानिकारकच असतं, त्यामुळे ते टाळावंच खरं तर प्रत्येकाने, तर ते एक करते मी. त्यानंतर हे जे आपण स्क्रंजीज वापरतो ना, ते पण साधारण ना शक्यतो कॉटनचे असले तर बऱ्याचदा ते अडकून ना केस त्यातनं येतात, पण समजा असे सिंथेटिक वगैरे असतील ना तर याच्यात केस अडकत नाहीत, तर ह्या अशा पद्धतीचे स्क्रंचीज बऱ्याचदा मी वापरते. मी सगळ्या प्रकारचे स्क्रंचीज वापरते, पण आपल्याला कळतं की कधी कुठला कसा वापरायचा, तर अशा याच्यामध्ये शक्यतो आपले केस फार अडकत नाहीत आणि नाही गळत. मग आता बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी ड्राय शॅम्पू नावाचा प्रकार ऐकला असेल. या प्रकाराला मी पण इतकी फॅसिनेट झाले, मला सांग की काय असेल बाबा हे, एक तरी ड्राय शॅम्पू आपल्याकडे पाहिजे. तर ड्राय शॅम्पूचा मुळात उपयोग हा आहे की मला ते फार फॅसिनेट का झालं ते पण मी सांगते, की अनेकदा इतक्या विचित्र लेवलला आमचं शूटिंग चालू असतं. एकतर 12 तासाची शिफ्ट असते, त्याच्या आधीच आम्ही अर्धा तास जातो मेकअप हेअरसाठी, आणि 12 तासानंतर पण बऱ्याचदा पॅकअप होत नाही, ते 13, 14, 15 तासांपर्यंत जातं. आणि मग घरी येऊन खूप वाजलेले असतात, रात्री केस धुवावे म्हटलं तर वाळत नाहीत वगैरे हा सगळा एक इश्यू असतोच, पण तेही बऱ्याचदा केलेलं आहे मी, कारण दुसऱ्या दिवशी सपोज खूप लवकर जायचं आहे इव्हेंट आहे तर केलेलं आहे, पण सकाळी सुद्धा लवकर उठून तसा वेळ नाही मिळाला आणि केस आता खूप चिपचिपे झालेत, घाण झालेत, शूटिंगला चांगले दिसणार नाही असं वाटलं, तर तेव्हासाठी ड्राय शॅम्पू हा एक चांगला ऑप्शन असू शकतो असं मला वाटलं, म्हणून मी तो खरेदी केला. ऑल्सो माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा तो ब्रँड आहे, त्यामुळे खरं तर मी तो परचेस केला. त्याचं नाव आहे अॅनमॉली, तर हा ब्रँड प्रियांका चोप्राचा आहे. तर मला असं खूप वाटलं की मला असं झालं की काय असेल बाबा हे, आय डोंट नो मला काय वाटलं, मी खूप काहीतरी कॉमेडी बोलेन, पण मला असं वाटलं की ओके चला हा ब्रँड ट्राय करूया, कारण चांगल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. सो ड्राय शॅम्पूचा उपयोग असा आहे की क्विकली आपण फिक्स करू शकतो आपले, पुन्हा एकदा केस थोडेसे असते जे ऑइल असतं तर त्याच्यातलं जातं, त्यामुळे तो फक्त असा स्प्रे करायचा असतो. ठीक आहे, मी आता स्प्रे करत नाही कारण मी जस्ट केस धुतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा आपण जर आपल्याला 4 दिवस 5 दिवस केस धुवायला वेळ नाही मिळाला आणि तरीही आपल्याला असं वाटतं की ड्राय शॅम्पूने आपले केस छान सळसळीत होतील पुन्हा आणि छान वाटतील, तर ऑनेस्टली तसं होत नाही, नाही होत, म्हणजे माझ्या केसांना तर मला तसं नाही वाटलं काही सळसळीत किंवा त्यातलं ऑइल गेलं वगैरे असं मला ऑनेस्टली नाही वाटलं. मी हा एकच ड्राय शॅम्पू वापरून बघितलेला आहे पण मला त्याचा फारसा उपयोग नाही झाला, काहींच्या बाबतीत तो होतही असेल पण हे वापरून बघितलं मी जे काय मला मज्जा नाही आली. सो या काही गोष्टी आहेत ज्या मी माझ्या केसांसाठी वापरते. आणि जे तुम्ही प्रश्न विचारता की तुझे केस इतके कसे काय छान कसे काय वगैरे वगैरे, तर यात माझे काही कष्ट नाही आहेत, खरंच कष्ट नाही आहेत यामागे. मला हे हेरिडिटरी मिळालेली देणगी आहे असं मला वाटतं. माझ्या आईचे केस कारण खूप सुंदर होते, खूप दाट होते, त्यामुळे माझे केस दाट आहेत. ऑफकोर्स मी पण खूप प्रॉब्लेम सफर करते केसांसाठी, बऱ्याचदा ते दाट आहेत म्हणून पण एक वेगळे प्रॉब्लेम्स होतात माझ्या बाबतीत. मला केस धुवायला खूप वेळ लागतो, मला केस वाढवण्यासाठी खूप वेळ लागतो, कुठली हेअरस्टाईल करायची जरी झाली तरी सुद्धा खूप वेळ लागतो माझ्या केसांना. सो म्हणूनच कबीर लहान होता तेव्हापासून मी असे छोटेच ठेवते केस, कारण त्याचं सगळं करून केसांकडे काळजी घ्या हे तर होतच नव्हतं. फक्त मी फॉर्च्युनेट आहे आणि मला वाटतं मी प्रेग्नंट होते तेव्हापासून ते आतापर्यंत असे काही खूप केस गळाले नाहीत माझे, म्हणजे अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये पण त्यानंतर सुद्धा खूप असे केस घाणेडे झाले, डॅमेज झालेत किंवा खूप गळतायत असं नाही झालं फारसं, कारण मला वाटतं बरंच पोषण मिळालंय ह्या सगळ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान माझ्या केसांमधना, त्यामुळे कदाचित असेल. पण ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत मी ज्या आत्ता सध्या वापरते, हे अपडेटेड रुटीन आहे माझं केसांच्या साठीच. सो येस, पण जे आपण म्हणतो की केस छान आहेत आणि हे वगैरे, तर हे
हे तुमचं नॅचरली असलं पाहिजे आणि ते तसे नॅचरली आहेत केस, तर त्याचे फायदे कदाचित तुम्हाला फार दिसत असतील, कारण तुम्ही फक्त वरवरनं बघता की ओके छान आहे तिचे केस वगैरे वगैरे, पण त्याचे तोटे नाही म्हणणार मी, पण त्यातला एक अवघड पार्ट आहे जो मीच कायम सफर करते. पण एक खूप छान गोष्ट ही आहे की बऱ्याचदा हेअरस्टाईल्स करताना हेअर आर्टिस्ट पण म्हणतात मला की तुम्हाला बॅक कोमिंग नाही करावं लागत, किंवा टॉंग जरी केले तरी ते केस टिकतात माझं, दोन दोन तीन तीन दिवस ते टॉंग टिकतं माझं, तर केस ऐकतात छान, गुण येत तसे त्या बाबतीत केस माझे आणि फार गळत नाहीत. आणि आय होप यार मी म्हणजे वयाच्या 60 पर्यंत 70 पर्यंत असे छान घनदाट केस असतील माझे आणि तेव्हा आपण लोक म्हणतील की हा छान आहे तुझे केस. आता मला माहिती नाही ह्या सगळ्या ट्रीटमेंट आणि आणि काही ना काहीतरी डॅमेज होतच असेल, बट ठीक आहे आता काय पर्याय नाहीये त्याला. सो येस, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि मी ज्या ज्या गोष्टी वापरते त्यातल्या काही गोष्टी तुम्ही पण वापरता का? तर वापरत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ड्राय शॅम्पू बद्दल लक्षात ठेवा, काही वेगळे ब्रँड्स असतील तर प्लीज सजेस्ट मी. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून लोक मला सांगतात की छान आहे तुझे केस, तू काय वापरतेस, तर हे त्या गोष्टी आहेत आत्ताच्या करंट गोष्टी आहेत ज्या मी वापरते. अजून तुम्हाला माझ्याकडून कुठले कुठले व्हिडिओज एक्सपेक्टेड आहेत प्लीज लेट मी नो. हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल.